नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1 मध्ये आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. अतिशय सोपा आहे. यापूर्वी आपण क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय, लिनियर इक्वेशन म्हणजे काय पाहिलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. पुढचा म्हणजे रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. रूट्स म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. प्रथम काय बेसिक मध्ये तुम्हाला मी सांगते ते लक्ष द्या. यामध्ये भाग काय केलेला आहे, फर्स्ट आपण काय करायचं आहे, फाइंड द फॅक्टर ऑफ फॉलोइंग. तर फॉलोइंग टू फॅक्टर फाइंड करत असताना यापूर्वी सांगितलेले फॅक्टर कसे फाइंड करायचे, तर यामध्ये मी सांगितलेलं बघा, एक्स च्या पुढे काय किंमत नाही म्हणजे -6 आहे, -6 चा आपण फॅक्टर काढायचे आहे. तर बघा -6 चे आपण फॅक्टर कसे काढतो, बघा -6 आपण कुठल्या कुठल्या रूपात घेता येते बघा. यामध्ये पहिला गुणाकार बघूया आणि मग बेरीज बघूया. यामध्ये यामध्ये -6 आहे, तर बघा 3 × 2 -6 येते, 6 × 1 6 येणारच आहे. बेरीज मध्ये बघा, आता यामध्ये तो चिन्ह द्यायचे आहे कसं काय, इथं आता यामध्ये इथं वजा एकदा देऊया, नंतर इथे एकदा वजा देऊया, कारण गुणाकार -6 येणार आहे. 3 × 2 6 -6 3 × 2 6 -6. आता यामध्ये इथं पहिला काढ, आता यामध्ये तो डी मध्ये आता काय करायचं आहे, त्याला चेंज करू घेऊ आपण. हे दोन्ही सापन येऊ शकता, सायकल सापन येऊ शकतं. लक्षात ठेवा, इथे एकदा वजा घ्या आणि नंतर इथे इकडे एक वजा घेऊन बघा. झालंय, आता यामध्ये बेरीज मध्ये बघूया आपण, -3 + 2 -1 येणार आहे, 3 + -2 बघा 1 येणार आहे, +-3 - 2 1 येणार आहे. तर बघा -6 + 1 -5 आलेला आहे, 6 + -1 5 म्हणजे आता आपला -6 चे फॅक्टर्स आपल्याला चूज करायचे आहे. तर कुठला आपला गट घ्यायचा, ए चा गट घ्यायचा, ए मध्ये 2 आहेत बघा, यामध्ये हे पण फॅक्टर्स आहे, बी मध्ये 2 आहे, मग या 4 पैकी आपल्याला कुठला घ्यायचा ठरवायचा. लक्ष घ्यायचं आपल्याला +5 कुठे आणलाय बघायचे, +5 जिथं +5 आहे तेच प्रोटेक्ट करायचं. +5 तर आहे, -5 येणार आहे, म्हणजे आपले फॅक्टर्स कुठले ठरले येणार बघा. बघा +5 तर आहे, 6 - 1 बघा फाइनल काय ठरले, 6 - 1 आणि आपलं व्हेरिएबल कुठला एक्स, म्हणजे एक्स द्यायचा आहे, तर एक्स द्यायचा. आपण फॅक्टर्स फाइंड झालेले आहे, आता फॅक्टरच्या व्हॅल्यू काय करायचे, तिथं पुट करायचे बघा x2. आता यामध्ये फॅक्टरच्या व्हॅल्यू जे आपण फाइंड केले आहे ते 6x - 1x +5x काढायचं. लक्षात ठेवा, +5x काय करायचं आहे, काढायचं आहे. इथं व्हॅल्यू पुट करूया आपण, 6x आहे इथं, काय म्हटल्यावर +6x करायचं आहे, आणि तो -1x म्हणजे x. लक्षात ठेवा, 1 काढून टाका, -6 बघा आपण इथे घेतलेला आहे. त्यामध्ये ही जी व्हॅल्यू झालेली आहे किंवा त्याची फॅक्टर आपल्याला मिळणार आहे, त्यामध्ये याचे 2 गट आपल्याला करायचे आहे. 2 गट करून घेऊया आपण बघा, असे 2 गट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय करता येईल बघा, 2 गट केल्यानंतर आपले कॉमन जे आहे, इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे, एक्स बाहेर काढा, प्लस मध्ये साइन घ्या. आता ऑलरेडी आता एक एक्स बाहेर काढलाय, एक एक्स बाहेर इथं एक्स बाहेर काढलाय, फक्त 6 राहिलेला आहे. इकडे काही कॉमन निघत नाही, कॉमन जेव्हा निघत नाही तेव्हा 1 ठेवायचा. आणि आर मध्ये लक्ष ठेवा, एक्स बघा, एक्स इथं मायनस आहे पण बाहेर मायनस आहे. कंस घालत असताना जर बघा, कंस घालत असताना जर बाहेर बाहेर मायनस असेल, आपण जर बाहेर मायनस ठेवणार असो, तर आर ही चिन्ह बदलायची बघा. प्लस काय झालं, मायनस आहे, मायनस काय होतं, प्लस ठेवा, म्हणजे बाहेर जर मायनस असेल तर आर चिन्ह बदलायचं. बघा आपला आपला आन्सर बरोबर आलाय की नाही हे चेक करण्यासाठी तर गट आपला समान आहे पाहिजे, गट समान आलेला आहे आपला. आता यामध्ये काय करायचं बघा, जो समान आहे तो एकदा गट घ्यायचा बघा, आणि हा गट समान आहे तो एकदा घ्या, आणि जे बाहेर आहे एक्स मायनस वन बघा, एक्स आणि -1 बाहेर आहे तिथे घेतलेलं आहे, म्हणजे हे झाले फॅक्टर्स. बघा किती झाले, काय झाले, फॅक्टर्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन्स. आता यामध्ये सेकंड एक्झाम्पल सांगितले, पुट एक्स इज इक्वल टू -6 इन द अबव इक्वेशन. वरील इक्वेशन मध्ये काय करायचं आहे, व्हॅल्यू पुट करायचे आहे, कोणाची व्हॅल्यू पुट करायचे आहे, एक्स व्हॅल्यू पुट करायचे -6. बघा कॉलम काय आहे, कॉलम ऑफ एक्स असं काय घेतलं, तर बैजिक राशी एक्स चल आहे म्हणून ते घेतलेलं आहे. इथे जर वाय असेल तर मी वाय घेतलं असतं, ही म्हणजे पॉलिनोमियल बैजिक राशी क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणू शकतात.
एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 6 घेतलेला बघितलं आपण त्यामध्ये x इज इक्वल टू मायनस 6 पुट करायचे तर बघा कंडिशन आपण सांगितले x इज इक्वल टू a म्हणजे x ची किंमत a च्या ठिकाणी कोणती पण घ्या मायनस 6 घ्या मायनस 7 घ्या मायनस 8 घ्या मायनस 10 घ्या किंवा प्लस मध्ये घ्या प्लस 6 घ्या चालते आता घेऊन बघूया आपण काय करणार आहोत बघा कोणाच्या याचा आपण करणार आहोत x इज इक्वल टू मायनस 6 बदलले बघा मायनस 6 स्क्वेअर प्लस 5 इनटू मायनस 6 मायनस 6 बघा इथे घेतलेला आहे आता आपण ते सोडवायचं आहे पुढे यामध्ये काय केलेलं आहे बघून घ्यायचं आहे आता यामध्ये मायनस 6 स्क्वेअर आहे बरोबर आहे का मायनस 6 स्क्वेअरचं किती होतं बघा मायनस 6 इनटू मायनस 6 36 येणार आणि वजा वजा चिन्ह कॅन्सल झालेलं आहे बघा 36 प्लस सायकल 36 प्लस मायनस मायनस म्हणजे मायनस 30 मायनस 30 त्यामध्ये मायनस 6 झालेला आहे बघा ज्या वेळी आपण सोडवू बघा 36 मधून 30 गेले 6 उरले आणि 6 वजा 6 0 आलेला आहे तर लक्षात घ्या 6 वजा 6 काय झालं 0 म्हणजे इथं काय आलेली किंमत बघा जी बघा याची व्हॅल्यू जी काय आलेली 0 आलेली आहे पॉलिनोमियल x इज इक्वल टू 0 म्हणजे याची किंमत काय आलेली आहे याची पैचिक राशी आहे पैचिक राशी किंमत किती आलेली आहे 0 आलेली आहे पहिला म्हणायचं काय बघा देयरफॉर काय म्हणूया x इज इक्वल टू मायनस 6 इज द रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन रूट ऑफ इक्वेशन रूट ऑफ इक्वेशन रूट म्हणलेला आहे मूळ म्हणलेला आहे म्हणजे मायनस 6 न काय झालेला आहे पूर्ण राशी 0 मध्ये कन्वर्ट झालेली आहे मग यामध्ये लक्षात ठेवायचा आणखी एक कंडिशन आपण सांगितलेला आहे मायनस 6 न जर व्हॅल्यू जर 0 येत असेल तर लक्षात ठेवा तर या दोघांची वजाबाकी म्हणजेच बघा या दोघांची वजाबाकी करतो बघा सबट्रॅक्शन ऑफ आता याची दोघांची वजाबाकी करणार आहे सबट्रॅक्शन पुन्हा सबट्रॅक्शन करायचं मला या गटाचं सबट्रॅक्शन करणार आहोत बघा कसं करणार आहोत x मायनस 6 आता आपण सबट्रॅक्शन करताना बघा काय करणार आहे यामध्ये x मायनस आणि हे मायनस 6 या दोघांचं मी काय केलं सबट्रॅक्शन केलेलं आहे तर वेगळं मी काय म्हणजे बघा x प्लस 6 इज फॅक्टर ऑफ इक्वेशन इज फॅक्टर ऑफ इक्वेशन हे इक्वेशनचं काय तर आहे कसं केलेलं आहे बघा किंवा मायनस 6 इकडे काय होणार आहे प्लस 6 डायरेक्ट केलं तरी पण तुम्हाला समजेल असं पण करू शकतो तुम्ही x बघा आता मायनस 6 आहे इकडे घ्या x प्लस 6 म्हणजे काय असणार आहे फॅक्टर असणार आहे प्लस फॅक्टर असणार आहे म्हणजे लक्षात ठेवायचं आपलं काय पुट करायचं आहे समजा बघा x इज इक्वल टू a म्हणजे आपण इथे मायनस a ठेवलेला आहे जर असं असेल इफ x इज इक्वल टू मायनस a जर पॉलिनोमियल इथे काय झाले कंडिशन काय दिलेली आहे p ऑफ x इज इक्वल टू 0 जर पॉलिनोमियलची किंमत 0 येत असेल तर यामध्ये देयरफॉर x प्लस a इज अ फॅक्टर ऑफ इज फॅक्टर ऑफ इक्वेशन हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे किचकट व्हायची गरज नाही ज्या वेळी बघायला असतं इकडे फॅक्टर काय होतं x प्लस 6 समजा आपलं काय एक टेक्निक लावलेलं आहे इथं पूर्णपणे असं फॅक्टर पाडण्यापेक्षा एक फॅक्टरचं काय येतो कसा शोधायचा बघा तिने जर x इज इक्वल टू मायनस 6 ठेवून जर याची व्हॅल्यू काय असेल या समीकरणाची जर 0 येत असेल लक्षात ठेवा पुन्हा मोजी झाली x इज इक्वल टू मायनस 6 ठेवून तर ह्या दोघांची जी वजाबाकी आहे मायनस 6 इकडे घ्यायची प्लस 6 झालं म्हणजे x प्लस 6 x प्लस 6 हे काय असणार फॅक्टर असणार आणि ऑलरेडी आपल्याला माहिती फॅक्टर करायचं आहे म्हणजे याचा काय म्हणजे समजण्यासाठी फॅक्टर कसं काय बघायला नाही त्याने काय केलं आहे ज्या वेळी याची व्हॅल्यू 0 येत असेल तर ह्या दोघांची वजाबाकी म्हणजे मायनस 6 इक्वल काय प्लस 6 होणार आहे x प्लस 6 x प्लस 6 हे काय फॅक्टर असणार आहे आणि यामध्ये दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे इथे बघा इथे पण दिलेलं आहे म्हणजे x इज इक्वल टू a मायनस 6 ठेवलेलं आपण मग x इज इक्वल टू a काय कन्वर्ट करायचं आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं बघा इथे कन्वर्ट केलेलं आहे x इज इक्वल टू a जसं आपण हे अलीकडे घेतलेलं आहे तसंच इथे आपण लक्षात ठेवायचं मायनस काय होतं मायनस 6 होतं
इकडे किती लोक झालेला आहे 70 लोक झालेला आहे म्हणजे इथं x = - a असेल तर इकडे काय होणार आहे x + a इज अ फॅक्टर ऑफ गिवन इक्वेशन लक्षात ठेवा इथं माइनस 6 आहे तर घ्यायचं आहे x x = - a इथं माइनस पाहिजे लक्षात ठेवा इथं माइनस ऑलरेडी मी घेतलेला आहे घ्यायची गरज नाही a a इकडे काय होणार आहे माइनस आहे तर लक्षात ठेवा माइनस इथं घ्यायचं प्लस समजा हे वेगळा असेल और तुम्ही काय करू शकता हे जर प्लस असेल तर इकडे ना माइनस होणार आहे लक्षात ठेवा इथं x plus a is a factor of given equation मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की जर ह्याची किंमत जर झिरो आली असेल तर कशामुळे झिरो आली वजा सहा मुळे आणि ह्या दोघांची काय करायची सबट्रॅक्शन करायचं तुम्हाला मग काय मिळणार आहे एक रूट मिळणार आहे किंवा एक फॅक्टर मिळतो लक्षात ठेवा इथं फॅक्टर मिळतो तो फॅक्टर कसा फाइंड करायचा तुम्हाला सांगितलेला अतिशय सोपा भाग आहे त्यामध्ये काही बदल करून घ्यायची गरज नाही इथंपर्यंत व्यवस्थित लक्षात ठेवा आपण काय केलेलं आहे रूट कसा आलेला आहे ते सांगितलेलं आहे व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या धन्यवाद.